एक महत्त्वाची बातमी, पुण्यातून धंगेकर काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत. पुण्यातून नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आताची महत्त्वाची बातमी, तर पुण्यातून धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार असणार असल्याची माहिती मिळते. नांदेडमधून सध्या वसंतराव चव्हाणांचं नाव पुढे येत आहे. काँग्रेसची महाराष्ट्रातील उमेदवारांची ही पहिली यादी जाहीर झालेली आहे. यामध्ये पुण्यामधून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. आतापर्यंत पुण्याचा उमेदवार नक्की कोण असणार यावर चर्चा होती, तर आता पुण्यातून धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार असणार आहेत, तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. ही पहिली यादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेली आहे. काँग्रेसची महाराष्ट्रातल्या उमेदवारांची ही पहिली यादी जी आहे ती आता जाहीर झालेली आहे. हळूहळू एकेका नावावरून पडदा उठतोय. पुण्याच्या आणि नांदेडच्या जागेवरून आता पडदा उठलेला आहे. पुण्यातून रवींद्र धंगेकर यांचं नाव सध्या समोर आलेलं आहे, तर नांदेडमधून देखील वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे. काँग्रेसची ही पहिलीच यादी सध्या समोर आली आहे. तर कोल्हापूरमधून शाहू महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावावर देखील त्यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातली तीन नावं सध्या समोर आलेली आहेत. तर कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. लातूरमधून शिवाजी कालगे यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. नंदुरबारमधून गोवाल पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. काँग्रेसची ही पहिली यादी, यामध्ये काही नावं जी आहेत ती समोर आलेली आहेत. यामध्ये पहिलं नाव समोर आलेलं आहे ते म्हणजे अमरावतीतून बळवंत बसवंत वानखेडे यांचं नाव समोर आलेलं आहे, तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांचं नाव पुढे आलेलं आहे. पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईनवरून जुळले. गिरीश, कोणाकोणाची नावं समोर आलेली आहेत? नक्कीच, आपण जर पाहिलं तर काँग्रेसची यादी आता आलेली आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय की महाराष्ट्रातून नंदुरबारच्या इथे गोवळ पाडवी यांच्या नावाचे शिक्कामोर्तब झालंय. महाराष्ट्रातून अमरावती ही शेड्यूल कास्ट जागा आहे, रिझर्व आहे, ते बलवंत बसवंत वानखेडे यांच्या नावाचे शिक्कामोर्तब झालंय. तर नांदेड या ठिकाणी वसंतराव बलवंतराव चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. पुण्याची जी जागा आहे त्यावर रवींद्र धंगेकर यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. तर लातूरची जी जागा आहे त्यावरती डॉक्टर शिवाजीराव काळगे आणि सोलापूरची एसटी कुठायची जागा आहे, त्यावरती कुमारी प्रणिती सुशील कुमार शिंदे ज्या माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आहेत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. कोल्हापुरातून शाहू शहाजी छत्रपती यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे. तर या सगळ्या जागांची जी पहिली यादी आहे ती काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलेली आहे आणि के सी वेणुगोपाल यांचं हस्ताक्षर सुद्धा आपल्याकडे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळते. जनरल सेक्रेटरी ते AICTचे आणि आजच ही यादी जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे. आणि आपण पाहतोय की महाराष्ट्रातून हे जे उमेदवार असणार आहेत ते आता लोकसभेसाठी कन्फर्म झालेले आहेत आणि यांना प्रचारासाठी आता नेमकं पक्ष कशा पद्धतीनं पाठबळ देणार आहे हे पाहणं सुद्धा तितकं महत्वाचं ठरणार आहे. पण आपण महत्वाच्या ज्या जागा आहेत त्या पाहतोय की कोल्हापूरची जी जागा आहे त्या ठिकाणी छत्रपती शाहू शहाजी छत्रपती यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. त्यामुळे या ठिकाणची जी निवडणूक आहे ते अत्यंत रंगत होईल असं बोललं जात आहे. तर सोलापूरला प्रणिती सुशील कुमार शिंदे यांच्या नावावर सुद्धा शिक्कामोर्तब या ठिकाणी झालेलं आहे. पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना यावेळी उमेदवारी दिलेली आहे. आपण पाहिलं की विधान परिषदेची ज्यावेळी निवडणूक होती त्यावेळी कशा पद्धतीचं वातावरण राहिलं होतं आणि जेव्हा पोट निवडणूक होती त्यावेळेस नेमकं वातावरण कसं होतं आणि त्यामुळे रवींद्र धंगेकर पुण्यातून एक नवीन चेहरा जो आहे तो आता या ठिकाणी लोकसभेच्या मैदानामध्ये उतरवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे काँग्रेसला पुण्यामधून कशा पद्धतीनं आता मताधिक्य मिळणार आहे हे पाहणं सुद्धा या निवडणुकीमध्ये महत्वाचं ठरेल. नक्कीच नक्कीच गिरीश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. आतापर्यंत 7 जागांवरची नावं जी आहेत ती जाहीर झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये नंदुरबार, अमरावती, नांदेड, पुणे, त्याचप्रमाणे लातूर, सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरचे काँग्रेसचे उमेदवार कोण असणार आहेत हे आता समोर आलेले आहेत. तर पुण्यातून रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. नांदेडमधून वसंतराव चव्हाणांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. सोलापुरातून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.